नाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काही नाथाभाऊ गप्प बसणार का? विकास कामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्त वस्तू देणार नाही असं विधान करत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला. एकनाथ खडसे हे बुलढाण्यातल्या मलकापूर मधले युतीचे उमेदवार चौनसुख सांचेती यांच्या प्रचार सभेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला पक्षात बोलावलं होतं, विरोधी पक्षनेते पदाची ऑफरही दिली होती असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला होता. मला उमेदवारी मिळणार नाही अशी सूचना 2 महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि माझ्यात चर्चा झाली होती. मला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली. राज्यपाल बनून गप्प बसायचं का, जनतेला वाऱ्यावर सोडायचं का असा प्रश्न खडसे यांनी यावेळी विचारला होता.